करते चांगले काम तर करू दे की वहिनी बर वहिनी तुम्ही शाळेला येत नाही बर का आता एवढी काम असतात मला नाही होती अहो एक काढावा लागतो असं मिळत असतो होय तवा हा मी काय करणार शाळेला येऊ माझी काय बॉटावर येणार वय आता अहो मग आम्ही आहेत की आम्ही बरबू हा चान नमस्कार अहो बरे झालं तुम्ही आला हा म्हणजे काय यायलाच पाहिजे नाहीतर तुम्ही म्हणताल की मास्टर काय लक्षच घालत नाही म्हणून ते तर झालंच हो हा नाही म्हणजे तुमच्याकडे जाणार तुम्ही समजे तयारी झाली बरं का फाईल बी रेडी आहे बघू हा ती काय इकडेच आहे हे बघा हे अर्ज मी केलाय बर आता ह्याच्यावर पण एकदा सही घेतली का नाही की आपलं काम होईल बघून घ्या तुम्ही याच्यात काय टाकायचं असेल तर नाही कमी केलायचे काय बघा अजून दिनांक दिनांक बरोबर आहे हात मारा तुमचं काम म्हणजे एकदम परफेक्टच की म्हणजे अजून मी बघायची काही गरज नाही म्हणतो अहो आता तुम्हाला सांगतो एवढ्यासाठी मी मिल मधनं रजा काढली बघा आणि पुण्याला तिकडं झेडपी ऑफिसला चाललोय बर त्याचं काय ते ग्राम साक्षरता अभियानाचे 2-3 अधिकारी ते झालेत आपल्या ओळखीचे तसं ते म्हणलेत नाही होत म्हणजे योजनेचं काम हे गावच्या मास्तरांनीच केलं पाहिजे आपण ही गावची परिस्थिती त्यांना सांगितलं की बाबा आपल्या गावची खरी परिस्थिती काय आहे म्हणजे लोकांची संख्या वाढली पाहिजे योजना चालू राहिली पाहिजे आहे का बरोबर बरोबर असं म्हणलं करतो म्हणलेत आणि काय आपण बाहेरचा शिक्षक आणून परस्पर पण हे काम करू शकतो असं पण सगळं कसं कागदोपत्री झालेलं बरं त्याच्यासाठी सगळं कुठं ना बघा पण आत्माराम आता तुम्ही आहेत म्हणून मी सगळं चाललंय बरं का नाहीतर अशा किती योजना आल्या आणि किती योजना गेल्या अहो गावातल्या लोकांना शिक्षणाचं महत्व नाही माहित मास्टर ते आपल्यासारख्या शिकलेल्यांनी पटवलं पाहिजे की नाही खरंय खरंय मग पण 8 तारखेच्या इन्स्पेक्शनच्या आधी होईल की सगळं होय नाहीतर मी काय म्हणतो म्हणजे आपल्यासारखे 4-5 लिहता वाचता येणारे आणून बसू की तिकडं म्हणजे कसं वाटतंय अहो काय बोलताय मास्टर ही अशीच बायमानी करायची असती तर एवढं समजा केलंच नसतं ना म्हणजे तसं नाही एकदम एकदा का मास्तरीन आली तर माझ्या डोक्याचा ताप तेवढा कमी होईल
अहो या दोन दोन दुट्या करून पार व्हायचा लय मी. आणि बायांची संख्या पण वाढेल म्हणून आमच्या त्या मॅडम नाहीत तमिळ मधले त्यांच्या बरोबर बोलून ठेवले काळावती म्हणले त्या खळातील त्यांचं तसं काही नाही म्हणजे आता वहिनींनी पण शाळेत यायला काही हरकत नाही नाही का. नाही 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 मास्तर अहो तेवढं काही सांगू नका दिव्याखालचा अंधार आहे व समजा चालायचं. मी निघतो शाळेला उशीर होतोय काय होते ते कळवा. आणि विजयचा आवरलं का नाही आवरतो या पाठवा लवकर शाळेत त्याला. हो चाल. मास्तरांसमोर विषय काढायची काही गरज होती का तुम्हाला. काय चुकलं मग त्यात. कालच भांडून झालंय याच्यावर आणि मी सांगितलं एकदा मला नाही म्हणजे नाही जमायचं शाळेत जायला सारखं टुचून टुचून त्याच दिशेवर बोलते माणूस. त्याशिवाय तुझ्या डोक्यात प्रकाश नाही पडायचा शाळेला जायला नको आणि इकडे तिकडे त्याचा कट्या बऱ्या पिटायला जमतात. हो उगा बोलायला लावला ना मला सकाळच्या पारीत. हा ज्या चांगल्यासाठी सांगतोय तर राहिलं. हा हा त्या राज शाळेत काय काय चालतं मला समजत माहित आहे. यो मास्तर तर म्हणे बायांचे हात धरून. अगं ही सगळी तुझी कारण आहे मुळात तुझी इच्छाच नसते शाळेला जायची. हे बघ इच्छा असेल तिथं मार्ग असतोय. आता घरात तरी भाषण देऊ नका. आणि का हो मी काय आता लेकरा संघ पाटी पेन्शिल घेऊन शाळेत जाऊन बसायचं वय. नको बाय उभं सगळ्या बायांना तोंडात शेण घालते. नको त्या बाया पण तसल्याच अडाणी. अगं आजकाल अडाणी असलं तर तोंडात शेण घालतात आणि शिकलेली बाई घरदाराला पुढे नेत असती लक्षात ठेव. हा हा मी आता काही केलंच नाही ना जस काही अडाणी राहिले तर लय अडलंय माझ. आणि का हो काही कमी पडू दिली मी तुम्हाला आजवर. लगीन करून आले तेव्हापासून एक हाऊस नाही केली. समजत मी आज बघते घरातलं शेतातलं तुम्ही हिट गावाची धुनी धुन आणि मला म्हणते मला काही शिकून आता बॅलिस्टर व्हायचंय का. अगं तसं नाही पण नुकसान तर नाही ना काही त्यात. शिकली तर बाबा विचार बदलत्याल चार गोष्टी कळत्याल आणि ही राणी मानवी सुधरल. त्या शिकलेल्या बाया बघ कशा राहतात कशा वागतात काय बोलतात. आणि तू आता दिसायला वय मी तुम्हाला अशी. आणि का हो एवढं स्वतः कशाला केली अडाणी बाई करायची की तसलीच एखादी. मला वाटलं सुधारची. नाही अशीच हाय आणि अशीच राहणार आहे. आणि मी तुम्हाला शेवटचं सांगून ठेवते बघा परत कुणा समोर मला या विषयावर बोलले ना तर मी जीवाचं बरं वाईट करून ठेवी. हा ए बाया चुकलं माझं नाही काय सांगत राशीत अडाणी. आपले पत्र मिळाले या कार्यक्रमात श्रोते हो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जाधवांचं घर हेच आहे ना संजय आणि सहा हे आपल्या श्रोत्यांचं हे आपले अगदी नियमित श्रोते आहे. बाई ते लशीवाले परवा चालते आमच्याकडे काही लहान पोर नाही आता म्हणजे तशी घरात तीनच माणसं मी आमचे हे आणि इजू. इजू झालाय 8 वर्षांचा आणि आता त्याला समजा लशी बी देऊन झालंय. नंतर या शाळेला गेलाय दाखवीन नंतर. नाही नाही माझं जरा वेगळं काम होत. देवा वेगळं काम आहे वय. हो बरोबर बसा. अहो तुमच्याकडे बघून वाटलं कुठे शिस्टर आहे म्हणून म्हणले बसा पाणी आणते. नाही राहू दे. आत्माराम नाहीये का माझं त्याच्याकडे काम होत. बाहेर गेलंय. हो का कुठे. हा कुठे गेलाय. पुण्याला गेलेत ते. नाही ग पुण्याला नसेल गेला तो. सांगून गेलेत मला. अगं पण मला नाही ना सांगितलं. अगं त्याचं काय आहे आमचं भेटायचं ठरलं होतं. अगं तेवढ्यासाठी इतके लांबून आली आहे ना मी. तरी मी त्याला म्हणत होते बर का की नको भेटायला पण नाही आग्रह तर इतका केला की नाहीये आणि आता मी आली आहे तर तो नाही असं कुठे असतं का ग. हा आत्माराम पण इतका वेंदळ आहे ना. पण तुम्ही कोण. अगं आम्ही मिल मध्ये काम करतो एकत्र. म्हणजे त्यांनी सांगितलं नाहीच आहे का माझ्याबद्दल. नाही नसेल. अगं महत्वाचं काम होत माझं त्याच्याकडे. मग मला सांग मी देते निरोप बायको आहे त्यांची. नाही नाही तुला कसं सांगता येईल का. अगं आमचं खासगी काम होत. म्हणजे म्हणजे तुला नाही सांगता येणार
त्यापेक्षा मी एक काम करते, चिठ्ठी लिहून ठेवते, देशील ना? अगं काय आहे, खूप महत्वाचा निरोप आहे आणि त्याला आजच कळायला हवं. आता पुन्हा कधी येणार ना मी? आमची भेट काही झाली नाही, पण असो एवढं मात्र त्याला आठवणीने दे. अगं घे ना. आणि हो, तू वाचू नकोस ना, त्यालाच वाचू दे, त्याला वाचून खूप आनंद होईल. बाकी तुझं घर खूप सुंदर आहे, मला फार आवडलं. आणि तुझ्या डब्यातल्या भाज्या तर मला इतक्या आवडतात ना, आत्मारा वावर जून खायला घालतो. आणि तुझ्या अंगणातलं फुलही लावलंय मी. चालेल ना? आता काय, चालेल. बर, चल येऊ. अच्छा, हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आपले पत्र मिळाले हा पत्रोत्तरांचा कार्यक्रम. कार्यक्रमातील पुढचं पत्र आलंय परभणी येथून युसुफ यांचं. चिठ्ठी. मूळ कथा व्यंकटेश माडगुळकर. नाट्य रूपांतर आणि दिग्दर्शन अपूर्वा भिलारे. चिठ्ठी. तिला बघून माझ्या काळात
निरोपी पाठवलं आहे की आता वापिस मी येणार नाही हाय का तर शिकलेलं बायला एवढा केला असल काय सांगते मनशा या बायाच मी वक्के असेल तर लग्न झालेल्या माणसाला मी सोडत नाही म्हणजे बघ ना निस्ता आपलं चांगली चांगली कापड घालून लाली लिस्टिक लावून माणसांना अशा जाळात ओढते आणि माणसं बाई हसली का लगेच चाललेला आवडत तिच्या माग तू काय मनाला लावून येऊ नका आत्माराम भाऊ त्यातले नाहीच बी काही सांगता येत नाही ना म्हणून मी म्हणते आपण आपलं सावध राहिलेलं बरं कसे आपला संसार आपला छातात असतो नंतर उगा संगी सारखं रडत बसण्यात काय उपयोग नाही का हा चल बाई मी आणि तेला येऊ शक झालाय बघ अगं आय 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 लवकर आली असती तर तू लागली असती ना काय गो तुमच्याकडे कोण पाहुणे येणार आहे का हा म्हणजे भाऊनी आमच्या मागची खोली नाही का ती रिकामी करून घेतली स्वच्छ करून घेतली आणि रंग काम बी गवच चालू आहे काय वया तयारी कोण येणार आहे एवढा मला नाही बोलले तर नाही वय हा नसल नसल मग जाऊ दे येते म्या आणि मोदडी शिवाला ये असं तर शंभर बी घेऊन जाय सावरिया के नाम बाबू खत लिख दे सावरिया के नाम बाबू कोरे कागज पे लिख दे सलाम बाबू वो जान जाएंगे पहचान जाएंगे कैसे होते है सब रास्ते विद्ये बिना मति गेली मति बिना निति गेली निति बिना गति गेली गति बिना वित्त गेले वित्त बिना शूद्र गसले इतके अनर्थे का अवित्तेने केले हा तर मंडळी महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करू आणि रोजच्या प्रमाणे आपल्या साक्षरता वर्गाला सुरुवात करू हा चला अरे वा 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 आज बऱ्याच दिवसांनी नानी पण आलेत वाटतं अहो काय नानी कुठं होता इतके दिवस अहो ती पोरगी आली होती बाळपणाला बर बर शाळेसाठी वेळ काढायचा बरं का नानी अहो नाही होती असो तर मंडळी तुमच्यातला शिक्षणाचा उत्साह वाढवण्यासाठी आपण आज एक नवीन उपक्रम करूया हा चला उभे ना उठा उठा माऊली उठा वहिनी उठा उभे ना की हा आजवर आपण 1 ते 10 अंक शिकलो हा त्याच्यावर आपण एक नवीन खेळ खेळूया बरं बरं तुम्ही राहू द्या हे बघा लक्ष द्या मी 1 म्हटलं की अशी उंच उडी मारायची हा 2 म्हटलं की अशी उडी मारायची आणि ताली वाजवायची आणि 3 म्हटल्यावर काय करायचं तुम्ही सांगा वहिनी हा सांगा काय नाही करायचंय बसायचंय ए बस काय शांत आम्ही काय खेळ खेळायला हो मास्टर आमचं एक ठीक आहे आम्ही लाख उड्या मारू आणि या बायकांचं काय त्यांना काय उड्या मारता येणार आहे तो तब्येती तर बघा की यांच्या माऊली चालले टनाटना उड्या माराय हा राहू द्या अहो माऊली शिक्षणातला रस वाढवण्यासाठी असं खेळीमेळीचं वातावरण असत अहो बरं असलं नाही येऊन तरी कशाला देतात मास्टर नाही तर काय तुमचं काय चाललंय त्याला शिकायचंय तर शिकू द्या की लक्षात राहणार आहे शिकवल्याला हे बघा आपण वेगळं काहीतरी करूया मला भीतीच वाटते चला पाट्या काढा पाट्या अहो नानी पाटी काढा तुमची किसरले अहो शाळेला येताना पाटी आणायची ही लसून आणत बघ कुणी अहो ते घरी पाहुणे यायचे तर म्हटणं लागायचे म्हणून बरं बरं राहू द्या राहू द्या लक्षात ठेवा नुसतं हा चला काल काय शिकलो आपण क म ल
बचत करते हा पुढ कमल काम करते मास्टर हा मास्टर कोण आता बस अहो आता काय वास आताशी तर सुरुवात झाली आणि शाळा सुटायला अजून येळ येत आहे आता सांगा अहो वहिनी असेल थोडं काय बी नसतं बघा
वाचणं वाचणं आहे, लिवल्या बिगर वाचता येणार आहे का? आणि एवढं वाटत असेल तर आत्मारामला सांगा, तोच शिकवेल की तुम्हाला? त्यांचं नाव नका काढू आणि त्यांच्याकडे बोलू बी नका, नाही इकडे आले बर. आणि हा, ती तुमची शाळेची काम सौत करत जा, आमच्या हिंडा पाठवत आणि ते हिंडात बसतात इकडं तिकडं. काय कळलं ना? हा येते. हा सांग.
मी आपलं सांगायचं काम केलं पटलं तर ठीक, नाही तर तुझं नशीब तुझ्या पाशी।
खर सांगू का चष्मा नव्हता माझ्याकडे आता हाय असल तर वाचवी बसते अग ते वंदना या चहा पिसत ना आणखी त्याच काय नाही झालं अग आणखी वाचवते अग नको वंदना आताच मी चहाही झाला त्याच्याकडलं घेईल मी वाचून हा नको अग दे मी आता चष्मा मी लावलाय बाई अग काय लावलंय चिट्टी वाचवते चिट्टी वाचवते मला नाही वाचून घ्यायची कुणाकडनं आता बया अगं राहते की तुझी चिट्टी तुझ्याकडं कौतिकाची आली चिट्टी मॅम इकडे काय बसायला नाही आले आमचे हे येऊन बसले असते त्यांना कसं मॅ समोरच पाहिजे नाही तर दांगुडच घालते सर तिकडं ज्याचं करावं बोलत ते म्हणतं माझंच कर जाताना दांग उठून घे नमस्कार श्रोते हो, विश्रांतीनंतर गावकरी फळ या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा स्वागत. कार्यक्रमात ऐकूयात पुढचं गीत जिगर या चित्रपटातील. आमच्या मॅडम साठी आणले पुण्याला गेली तू तर आणलं त्यांना मागत सांगितलं आणलं मी असली बी काम करता वय मला वाटलं कुठे लिखा पडायची काम असतात करावं लागत तुला नाही कळायचं मला कशाला कळत बराच घरी कोण आलतोय नाही काय निरोप नाही आज घरी कोण आलतोय लेकराला काही विचारायले मी नाही म्हणते ना दिवस रा अभ्यासाला चेंडू घेऊन आलाय लगेच दिवसभर घरीच होती ना एवढी तरी कोणाची वाट बघायले आणि कोण येणार असत तर सांगून ठेवलं असत नाही का कुठं सांगितलं काय काय नाही चला जेवाय वाढते घेऊन घ्या काय केले वांगा बटाटा आहे रोज रोज वांगा बटाटा खाऊन कंटाळा आलाय मला मी आली बाहेरनच खाऊन आणलं का हो आता घरचं कोण लागत नाही होय तुम्हाला चल जेवून घे उगा पप्पांसाठी थांबायचं नाही
झोपताय का? मग काय उड्या मारू? नाही, म्हणजे झाली का तुमची समधी काम? लय दमलाय का? फायदा वयो ते आखी म्हणत होती आपली ती सवी नाही का, तिला म्हणे पुराव एक पुरगी झाली. हा आणि ते रेडिओला भी म्हणतात ना हम दो हमारे दो का काहीतरी. मग ह्या काय म्हणत होते म्हणजे इजूला भी एखादी बहीण असली खेळायत इजूला आठ पण आणि झोप गप. वहिनी हा भाऊ येत का? हा बोलावते. आओ बघा कोण आले. रम रम भाऊ. काय रे तिकडे कुठ? अहो काय भाऊ काल जानकी इकडे कुठं आलाय? अहो काल तुम्ही चक्कर मारतो म्हटलं तुम्ही काय आला नाही. अहो तू दुकानदार बोंब मारलाय माझ्या नावानं. अहो पैसे मागायलाय कधी देणार तुम्ही? हा बर झालंय का काम? काल रात्री दोन हात मारलेत. आता एक हात मारला की झालं का? बरोबर. पण भाऊ ठरल्यापेक्षा 50 रुपये जास्त होते. बर काय बोलतोय का तू? तर तेवढ्यातच करतो म्हणला ना. अहो भाऊ डिस्चेंबर लावलंय आणि तुम्हीच तर म्हणला होता ना काही बी कमी पडू देऊ नका म्हणून. बर संध्याकाळी आला दे तू पैसे. संध्याकाळी? हा संध्याकाळी येऊन दे तू. पाठवून येणे बरं. हा नाही तू नको येऊ इकडं मी तिकडे येऊन देईल. चालेल. हा आणि इकडे आपल्या बिबी झाडाला एक हात मारायचा ना समजे पोपडे निघले दिसे ना वय तुम्हाला. बरी इजू पप्पा नाही चल डबा पाहिजे का आज बी बाहेर खाणार आहेत? पप्पा डबा पाहिजे का आज बी बाहेर? सौताचा डबा वयाला त्याला देत जाऊ नका असं बी सांग. मला जायला उशीर होईल का? पुण्याला चाललोय. कशाला? कालचं काम राहिलंय. सांगितलं कसलं काम? माझं शाणा लेखून ना तू. मग मला एवढं वाचाय शिकवशील का? शिकवतो पण चिरा करशील ना? करते. एकदम चौपास्तावर काय क पण बरं आई
करायचा नाही माहित तलवारीचा आणि हे पप्पांचा मानलं गप्प
अगं प्रौढ साक्षरतेच्या वर्गावर शिक्षिका म्हणून या असं किती विनंती केली मी त्यांना.
अरे त्यांना पण मोठ्या मनाने मान्य केली बघ आणि तो आमचा संशय की मला विश्वास तुमच्यावर अगं खरंच असं काही नाही तुझी शपथ परिजूची शपथ असं काही नाही हातालेकऱ्याची कुठली शपथ वाहीन का मी आणि इकडे आपलं मग मला कसं कळणार होती ही समजा तुम्ही तर बोलायला मी तयार नाही नुसती माझ्यावर चिडचिड चिडचिड अगं शाळेच्या कामाला परत तू नाही म्हणती बघ म्हणून नव्हतं सांगितलं ती तुमच्याकडे बघून हसती का अगं त्यांच्या चेहऱ्यात हसर आहे अरे तुला करते ते काय का त्यांच्या हाताखाली काम करतो ना मी बरं ती जाऊ दी इतक्या दिस मी डोकं पुडू पुडू सांगत होतो शिक म्हणून पण या संशयामुळं का होईना तू वाचाय शिकली बघ आता मी तुझं काय काय ऐकून घेणार नाही उद्यापासून ग गुमाने शाळेला जायचं काय पण खरंच तू वाचली मग काय खोटं बोलायले वाच बरं माझ्या पुढं आता नाही म्हणजे कोणीतरी वाचून दिली काय वाच की सारखं नाव घ्यायचं अगं त्याला काय होतंय वाच